अजून शमिकाचा पत्ता नाही. यायला जमणार नव्हतं तर तसं फोन करून कळवायचं ना. कामापरी कामाचा खोळंबा होतो आणि इथे एकटी राहते म्हणून काळजी वाटते. हॅलो यश पटवर्धन, तुझं नाव जरी यश असलं ना तरी सुद्धा तुझ्या आजूबाजूची माणसं तुला अपयशच देणार आहेत बरं का? What nonsense? कोण बोलताय? तू मला तुझा हितचिंतक समज, स्नेही समज, मित्र समज, काय हवं ते समज, पण आधी माझं बोलणं नीट ऐक. जी आजूबाजूची माणसं तू फार डोक्यावर बसून ठेवली आहेस ना, तीच माणसं एक दिवस तुझा केसानं गळा कापणार आहेत. हे बघा, मला तुमची वायफळ बडबड ऐकायला अजिबात वेळ नाही. काय सांगायचं ते स्पष्टपणे सांगा ना, तर तुमचा आणि माझा दोघांचाही वेळ न घालवता फोन ठेवा. तुझ्या ऑफिस मधली ती मुलगी शमिका अजून ऑफिस मध्ये आली नाही म्हणून त्रागा चाललाय ना तुझा. बट फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ऐक, ती ऑफिस मध्ये येऊन घरी परत गेली आहे. आणि आता एक काम कर, ताबडतोब असाच तिच्या घरी जा, म्हणजे माझ्या बोलण्याचा अर्थ आणि तिचं घरी जाण्याचं कारण दोन्ही कळेल तुला. शमिका? कोण बोलताय आणि तुम्ही शमिकाला कसं ओळखता? शमिकाला उशीर होण्याचं कारण तिच्या घरी गेलात तर समजेल असं का म्हणाला तो? कुठे आहे शमिका? खरं तर शमिकाबद्दल असे प्रश्नही मनात आणणं अतिशय प्रामाणिक आणि विश्वासू मुलगी आहे ती. शिवाय ती ऑफिसच्या बाहेर कोणाबरोबर कुठे जाते काय करते याच्याशी माझा खरं तर काहीच संबंध नाही. पण तिच्या या भेटीमुळे माझं व्यावसायिक नुकसान होणार असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एकदा प्रत्यक्ष तिच्या घरी जाऊन बघून यावं का? नको. तसं केलं तर शमिकावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. सध्या परिस्थितीच इतकी विचित्र आहे की कोणावर विश्वास टाकायचा आणि कोणावर नाही तेच कळत नाही. ही अशी आंधळी कोशिंबीर करण्यापेक्षा स्वतः जाऊन खातरजमा करून घेतलेली परी. साळुंके, मी तुला एक अतिशय कॉन्फिडेन्शियल कामासाठी बोलवलंय. येस सर. कल्याणीचा केस आता रवीकडे आणि मला खात्री आहे की रवी ती केस अतिशय प्रामाणिकपणे हँडल करेल. रवी माझ्या ताळमीत तयार झालाय त्यामुळे मला त्याचा स्वभावही माहिती आहे. त्याच्यासाठी ड्युटी पुढे आणखीन कुठलीही गोष्ट मोठी नसते. कल्याणीच्या केसच्या डेव्हलपमेंटबद्दल कोणाकडेही काही बोलायचं तुम्हाला बंधन आहे. राईट सर. म्हणून मला तुझ्याकडून एक फेवर हवाय. सर पण मी डोंट वरी साळुंके, तू कायदेची बंधन तोडून मला इन्फॉर्मेशन दे तुला कधीच सांगणार नाही. कारण शेवटी आपण सगळे एकच कुरुक्षेत्रातले शिपाई आहोत. पण सर, माझ्याकडनं तुम्हाला कसल्या फेवरची अपेक्षा आहे? मी कल्याणीला सामील आहे हे खोटं ठरवण्यासाठी तुम्हाला मदत करशील. नक्कीच करेन सर. माझ्या चौकडीत राहून मला जे जे शक्य आहे ते मी नक्कीच करेन. कारण तुमच्यावर झालेल्या आरोपात काही तथ्य नाही हे माझ्या इतकंच, डिपार्टमेंटमधल्या कित्येकांना खात्री वाटत असणार आहे. मला तुला फक्त एवढंच सांगायचं आहे की आता तू आणि रवी
उदयनची चौकशी नव्याने सुरू करा. पनवेल गेस्ट हाउस के बारे में उदयन ने मुझे बताया था. पण सर, उदयनची नव्याने चौकशी सुरू करून वेगळं काय साध्य होणार आहे? पोलिसांच्या ताब्यात असलेल्या कल्याणीबाईंना पळवण्यात आपला हात आहे असं त्यानं आधीच कबूल केलं. आता आपल्याला अनंताची असलियत समजून घ्यायची आहे सळुंके. काही कुछ दिनों में जो भी घटनाएं घटी हैं उससे एक बात बिल्कुल साफ होती है कि इसके पीछे यश और कल्याणी का हाथ है. और हमारे मन में जो डाउट है कि आनंदिता ही कल्याणी है, इसे दूर करना होगा. माफ करा सर, लाल तोंडी मोटा घास घेतो आहे. संशयाला दुजोरा मिळणं वेगळं आणि सिद्ध होणं वेगळं, या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत सर. म्हणून तर मला तुझी मदत हवी आहे सळुंके. आनंदिता हीच कल्याणी आहे का? आहे का प्रश्नाचं उत्तर मिळालं, सब कुछ शीशे की तरह साफ हो जाएगा. टेल मी सळुंके, तुझ्या कर्तव्याच्या मर्यादेत राहून हे सत्य शोधायला माझी मदत करशील का? गुड मॉर्निंग सर, आय एम सॉरी मला यायला थोडा उशीर झाला. काय झालं सर, एनी प्रॉब्लेम? टेन्स दिसत आहे. नाही अजिबात नाही. संधू बरोबरच्या मीटिंगचे पेपर्स तयार कर. त्या माणसाबरोबर डील करताना आपल्याला अत्यंत सावधपणे पावलं उचलायला पाहिजे. तो अत्यंत धूर्त माणूस. आय नो सर, आज सकाळी सकाळी तुम्हाला भेटायला आले होते. संधू इथे आला होता? हो, पण आज आमचं भेटायचं काहीच ठरलं नव्हतं. मी त्यांना तेच सांगितलं. मी त्यांना सांगितलं की सर बिझी असतात, तुम्ही अपॉइंटमेंट घेऊनच या. मग तो बिझनेस डील बद्दल इथे ऑफिसमध्ये डिस्कस करायला लागला. मी त्यांना सांगितलं की अशा सिक्रेट गोष्टी इथे ऑफिसमध्ये किंवा कुठल्या रेस्टॉरंटमध्ये पण डिस्कस करणं योग्य नाही. म्हणून मी त्यांना माझ्या घरी घेऊन गेले. काय म्हणजे इतका वेळ संधू तुझ्या बरोबर तुझ्या घरी होता? हो सर, आणि तिथे तो बिझनेस डील बद्दल बोलायचं सोडून स्वतःच पुराण सांगत होता. त्याची ती बगबग कधी संपते आणि कधी माझी एकदाची सुटका होते असं झालं होतं मला. असं होतं तर त्याला सांगायचं ना शमी, की मला ऑफिसला जायचं आहे, मला उशीर होतो. सर दुसरं कोणी असतं तर तसंच सांगितलं असतं. पण सध्या संधूशी वाकडी घेणं आपल्याला परवडणार नाही बिझनेसच्या दृष्टीने. म्हणून त्याची ती कंटाळवाणी बगबग मी कान बंद करून ऐकून घेतली. बाय द वे, तुम्ही कुठे बाहेर जात होता? हो मावशीने बोला. संध्याकाळी कुठे जायचंय? गावाकडून मावशी आली आहे, तिला भेटायला जाऊन येईन म्हणते. बर, घरातली सगळी कामं आटपून जा हा. म्हणजे यायला उशीर झाला तरी काही हरकत नाही. चालेल, जेवणाचं सगळं आवरून जाते. यशच्या आवडीचं करा काहीतरी मावशी. गेले 5-6 दिवस घरात जेवत नाहीये तू. ऑफिसमध्येही वेळ मिळत असेल मला शंकाच आहे. आवडीचं काही केलं ना तर निदान 2 घास तरी खाऊन घेईल. तुम्ही सांगाल ते करेन. काय करू तेवढं सांगा. तेजस, काय ग बॅग घेऊन कुठे निघालीस? कुठेही जाईल पण या घरात राहणार नाही. माझ्या इथे राहण्याने इतका गोंधळ होणार आहे हे आधीच माहीत असतं ना, तर इथे आलेच नसते. कसला गोंधळ, काय झालंय नक्की? मला कोणी काही सांगितलं नाही ना, तरी बऱ्याच गोष्टी कानावर येतात माझ्या. काय झालंय जरा नीट सांगशील का मला? माझ्यामुळे तुम्हा दोघांमध्ये वाद निर्माण झालेला मला अजिबात आवडणार नाही अमृता. एक वेळ माझं माहेर तुटलं तरी चालेल, पण तुमच्यातलं नातं तुटायला नको. म्हणूनच मी इथून निघून जाण्याचा निर्णय घेतलाय. अगं काय वेडबीड लागले की काय तुला तेजस? आमच्यात तुझ्यामुळे काही वाद वगैरे झालेले नाही आहेत. उलट तू इथे आलीस म्हणून यश किती खुश आहे. पोटं बोलू नको समृता,
काल विक्रांत घरी आला होता ना? अग त्याची बायको आणि होणारं बाळ जिथे असेल तिथेच येणार ना तो. तुझ्या प्रेमाखातर इथे आला होता तो. तुला वाटते तितकी ही गोष्ट सरळ नाहीये अमृता. काल विक्रांत घरी आला होता म्हणजे त्याचा आणि यशचा वाद झाला हेही तितकंच खरंय. बरोबर ना? अरे तूच म्हणालास ना 25 लाख दे म्हणून. 25 आहेत. हा 25 आहेत ना. मग काय काळजी नाही. बरं काका, हा जो कोणी तुझा माणूस आहे तो आपलं काम नक्की करेल ना. आणि म्हणजे ते पैसे कधी एकदा हातात येत आहेत असं झालंय मला. विक्या काळजीच करू नको रे. आता हे पैसे एकदा नेऊन दिले ना त्याला की ढूंढते रे जावगे. काय? अरे म्हणजे मला म्हणायचं होतं सफेदी की चमकार सारखे पांढरे शुभ्र होऊन येतील. जाहिरातींचा घोळ सगळा. बर 25 आहेत ना. शिवाय ते 5 कमिशनचे दिलेत. तेही दिलेत. एका सेपरेट न्यूज पेपर मध्ये रॅप केलेत ते. हा बरं झालं म्हणजे पटकन काढायला. चल येतो मी वेळेत पोचायला हवं रे बाबा. चल बाय. ऑल द बेस्ट. हो पोचवतो. सफेदी की चमकार. तेजस तू नको ना या सगळ्या गोष्टींचा विचार करूस. यश आणि विक्रांत आहेत ना ते व्यावसायिक वैर नात्यामध्ये आणतात. पण जोपर्यंत आपण दोघी खंबीर आहोत ना तोपर्यंत काळजीचं काहीही कारण नाहीये. मी यशला सांगितलं तुला पटो अथवा न पटो तेजसचा नवरा म्हणून विक्रांत इथे येणार. तुझ्या लक्षात कसं येत नाही अमृता. विक्रांत एक नंबरचा बनेल माणूस आहे. इतके दिवस मी मृणाल आंटींकडे राहत होते तेव्हा त्याला एकदाही बायकोची आठवण आली. इथे आले तर बरा धावत आला. तेजस आपल्या माणसाच्या प्रत्येक कृतीमध्ये वाकड्याच नजरेने बघितलं ना की मग नात्यामध्ये वाकडीकच निर्माण होते. सरळ अर्थ शोधावा असं विक्रांतचं वागणंच नाहीये ग. त्याला खूप चांगलं ओळखते ग. माझ्याशी असलेल्या नात्याचं टोक धरून पटवर्धनांच्या घरात घुसायची आयती आलेली संधी कसा सोडेल तू. मी त्यापेक्षा ना मीच हे घर सोडून जाते. म्हणजे माझ्या कारणामुळे विक्रांत या घरात येणार नाही आणि तुम्हा दोघांमध्येही वाद होणार नाहीत. हे बघ तेजस, दोन वेगवेगळ्या मतांची माणसं जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा मतभेद होतात. पण म्हणून त्याला वादाचं स्वरूप देऊन तू भांडणाचं रूप द्यायचं नसतं. हे मला सगळं मान्य आहे अमृता. पण तुमच्यातल्या मतभेदाला मी कारणीभूत व्हावं असं मला वाटत नाही. तसं काहीही नाहीये तेजस. तुला आमचं नातं माहितीये ना. यश काय किंवा मी काय आमच्यातले वाद आम्ही विकोपाला जाऊच देत नाही. आमची भांडणं ना पेल्यातल्या वादळासारखी असतात. तू नको टेन्शन घेऊ. तुमच्या दोघांच्या नात्यातला समजूतदारपणा आहे ना त्याचा कधी कधी खूप हेवा वाटतो. मला वाटत असाच समजूतदारपणा जर खरं समृता निदान तुझ्या स्वभावातला समजूतदारपणा तरी माझ्या स्वभावात यायला हवा ना. येईल ना. पण त्यासाठी तुला इथे राहायला हवं. तेजस जर पुन्हा घर सोडून जायचं म्हणालीस ना तर बोलणार नाही मी तुझ्याशी. खरंच बघूया मावशी. हां हिची बॅग घेऊन वरती या. ये पाटील.
त्या बँडस्टँड जवळच्या प्रॉपर्टीचं व्हॅल्युएशन करून घ्यायचं होतं. हाय ध्यानात आहे माझ्या. ती प्रॉपर्टी ऐन मोक्याच्या ठिकाणी आहे. त्या जुन्या वाड्यासारख्या वास्तूची थोडी डागडुजी करायची आणि एक अँटिक लुक देऊन एक उत्तम रेस्टॉरंट तयार होईल तिथे. तुम्ही पाहिली का ती प्रॉपर्टी? नाही, काय योग नाही आला अजून. मग एक काम करा, आज उदयनला घेऊन तुम्ही बघूनच या ती. उदयन मामाच नाही का? मी सांगू का त्याला? नाही ना, ते आले की मी सांगन. आले की म्हणजे? उदयन अजून ऑफिसला आला नाही. येते आला. मामांचं काय हो, त्यांच्या मनात येईल तेव्हा ऑफिसात येतात. त्यांच्या मनाला वाटलं की निघून जाते. या ऑफिसचं टायमिंग त्यांच्यासाठी बंधनकारक थोडंच आहे. उदयनसाठी कुठलीही गोष्ट बंधनकारक नाहीये हीच तर खरी अडचण आहे. एनिवेज, त्याला बरोबर नेण्यात सुद्धा प्रॉब्लेम आहेच. व्यवहार व्हायच्या आधीच त्याची कुणकुण बाहेर लागेल. होय, ते बी खरंच आहे. कल्याणी मॅडम बी त्यांना दोन हातला आंबस ठेवायच्या. मी तुम्हाला आणि यशला हेच सांगणार होते. उदयनपासून कंपनीचे व्यवहार जरा लांबच ठेवलेले बरे. उदयन म्हणजे गळक भांड आहे. त्या पेपर्सवर कल्याणीच्या सह्या झाल्यात हे तुम्ही त्याला बोलू नका. तो ही बातमी विशालपर्यंत नक्की पोचवे. नाही बा, मी कशा पाहिजे सांगू. आणि आजकाल यश साहेब उदयन मामाला ज्या प्रकारे हॅन्डल करतायत तेच बरं आहे. काय विशाल साहेब, मला तुम्हाला भेटायचं होतं. कशाला? तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची होती. अहो विशाल साहेब, त्या लोकांनी आपल्याला प्लान करून व्यवस्थित मूर्ख बनवलंय. अब ये कौन सी नई चाल है उदय? चाल नाही विशाल साहेब, चाल नाही. मी खरं तेच सांगतोय. अहो यश खरंच पनवेलला गेला होता, तिथे त्याची आणि कल्याणीची भेट झाली असावी. कारण त्या डॉक्युमेंट्सवरती कल्याणीच्या सह्या झालेल्या आहेत. ह्याचा अर्थ उघड आहे ना, यश कल्याणीच्या संपर्कात आहे. नाही साहेब, नाही. यश आणि अमृतामध्ये वाद निर्माण करणं तुम्ही म्हणतात इतकं सोपं नाही आहे. तू समजते उतना मुश्किल भी नहीं है. कठीण आहे साहेब, कठीण आहे. त्या दोघांमध्ये प्रेम इतकं घट्ट आहे आणि त्या प्रेमापोटी कितीही वाद झाले तरी ते विसरून ते पुन्हा एकत्र येतात. होय, प्रेमामध्ये संशयाचा बिबा घातला ना की प्रेमाचा रंग उडतो म्हणतात. त्या दोघांमध्ये नवं नातं निर्माण कर. संशयाचं मुश्किली प्रयत्न कर, संधी शोध. तशी संधी खूप मिळेल साहेब. आणि घरात मावशी आल्यापासून तर त्या दोघांमध्ये वाद झाला नाही असा एकही दिवस गेला नाही. लोकर लो बात, तुला कुठे जायचे तेही माहिती आणि कसं जायचे तेही माहिती आहे. मजे का बहाना बना के नवरा बायकोमध्ये जास्तीत जास्त भांडण लाव. आणि आता त्या यश साहेबांची बहीण पण आली आहे घरी. मी तुम्हाला सांगितलं होतं ना फोनवरून. हा, लेकिन तिला अमृतापासून जरा दूर ठेव. त्या ग्रहात अमृता एकटी पडायला हवी. उसे कुछ सपोर्ट नाही होगा तभी तो घर से बाहर निकलेगी ना. वही तो मेरा मकसद है. ओए गुनीगा, दरवाजे पे कौन आया देख तू जरा. जोगी, यस सर.